बऱ्याच शेतकऱ्याच्या सोयाबीन 40-45 दिवसाचं झाले असेल, तर दुसऱ्या फवारणीचा टाईम आलेला आहे, तर दुसरी फवारणी कोणती करायची, काय करायची, तुम्ही कोणतं कीटकनाशक या ठिकाणी वापरलं पाहिजे, कोणतं बुरशीनाशक, कोणतं टॉनिक, कोणतं पीजीआर आणि कोणतं वॉटर सॉल्युबल तुम्ही या ठिकाणी खत वापरलं पाहिजे, अशा असंख्य विषयावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात, मजेत ना? मी आहे आपल्या चॅनलचा लाडका होस्ट योगेश्वर बोंद्रे. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रे ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. सोयाबीन पिकावर दुसरी फवारणी कोणती करायची, काय करायची, आपण या व्हिडिओमध्ये पाहून. आता तुमची सोयाबीन जर 40-45-50 दिवसाची झाली असेल, तर तुमच्या सोयाबीनमध्ये कोणकोणत्या किडी असतात, कोणकोणते रोग येतात, किंवा कोणकोणतं तुम्ही या ठिकाणी फवारणी केली पाहिजे, ते आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुमची सोयाबीन जर ह्या स्टेजमध्ये असेल, तर तुमची सोयाबीन फुल लागायच्या अगोदरच्या स्टेजमध्ये असती, आणि या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच भागामध्ये शेंदीअळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. शेंदीअळी म्हणजे काय, तर तुमचं जे सोयाबीनचं जे झाड आहे ते ओढतून अर्ध्यामधून सुकतं आणि त्याचा शेंडा वाळतो, किंवा बऱ्याच ठिकाणी तुमचे जे पानं आहे ते वाळलेले दिसतात, बऱ्याच ठिकाणी तुमचं खोड्याला असे साईडला रिंग झालेलं दिसतं आहे, किंवा असे जे प्रॉब्लेम आहे जे शेंदीअळी म्हणा किंवा त्याला चक्रीभुंगा, गर्डल बिटल, किंवा जे आपलं खोडमाशी म्हणा, ह्या किडींचा या ठिकाणी प्रादुर्भाव झालेला असतो, आणि ह्या किडीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी फवारणी घेणं गरजेचं असतं. तसेच आपल्याला काही ठिकाणी बुरशीचासुद्धा प्रादुर्भाव आढळत असतो. बऱ्याच ठिकाणी तुमचे पानं जे ते करपल्यासारखे होतात, पाण्यावरती डाग पडतात किंवा पानं पांढरे होतात, तर अशा ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी बुरशीनाशकाची फवारणी करणं गरजेचं असतं. आणि ह्या स्टेजमध्ये आपल्याला आपली सोयाबीन जास्त वाढत असेल, तर या ठिकाणी आपल्याला पीजीआर म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटरचा वापर करणं गरजेचं असतो, जे म्हणजे आपण लिओशन किंवा चमत्कारच्या फवारणी या ठिकाणी आपण करत असतो. तसेच आपल्या पिकाची व्यवस्थित आपल्या फळफांद्या किंवा व्यवस्थित फळं वगैरे लागायला पाहिजे, या ठिकाणी आपल्याला 12 एकरची सुद्धा फवारणी करणं गरजेचं असतं. तर हे जे अशा जे फवारणीचं शेड्यूल आहे, हे कशा पद्धतीने करायचं, काय करायचं, हे आपण पाहू ग्राफिकच्या माध्यमातून. सोयाबीन पिकातील सर्व प्रकारच्या अळ्यांच्या नियंत्रणासाठी कॉन्टॅक्ट प्लस सिस्टेमॅटिक या प्रवर्गातील इमिडाकोप्रिल 19.81% प्लस बीटा सायपोथ्रिन 8.49% ओडी या प्रवर्गातील कीटकनाशक 20-25 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करायची आहे. हे एक कीटकनाशक आंतरप्रवाही व परशजन्य अशा दोन्ही प्रवर्गातील आहे. हे कीटकनाशक तुम्हाला मार्केटमध्ये बाहेर या कंपनीचं सोलोमन या नावाने उपलब्ध होतं. तसेच यातीलच आंतरप्रवाही प्लस स्पर्शजन्य या प्रवाहातील कीटकनाशक थायमोक्झॉन 12.6% प्लस लॅम्बडा सायलोथिन 9.5% झडसी या वर्गातील कीटकनाशक 10-15 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करायची आहे. आणि हे कीटकनाशक मार्केटमध्ये सिजेंटा या कंपनीचं आलिका या नावाने उपलब्ध आहे. तसेच तुम्हाला थोडं स्वस्त फक्त परशजन्य कीटकनाशक मार्केटमध्ये उपलब्ध होतं, त्याच्यामध्ये जे कंटेन आहे ते म्हणजे क्लोरोपायरीफॉस 50% प्लस सायपरमिथ्रिन 5% AC 35-40 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून तुम्हाला या कीटकनाशकाची फवारणी करायची आहे. हे कीटकनाशक आदामा या कंपनीचं प्रीमियर या नावानेसुद्धा उपलब्ध आहे. तसेच रामश्री केमिकल या कंपनीचं प्रहार या नावाने उपलब्ध आहे. तसेच अपेक्स सुप्रो केमिकल या कंपनीचं सुपर 505 या नावाने उपलब्ध आहे. तसेच घरडा केमिकल या कंपनीचं हमला 550 या नावानेसुद्धा उपलब्ध आहे. तसेच तुम्ही याच्याऐवजी पोफेनोफॉस 40% सायपरमिथ्रिन 4% AC या प्रवाहातील कीटकनाशक तुम्ही 35-40 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करायची आहे. मार्केटमध्ये नागार्जुन या कंपनीचं प्रोफेक्स सुपर तसेच सुजुलॉम या कंपनीचं तुफान सुपर, तसेच आयकॉन क्रॉप सायन्स या कंपनीचं प्रोकॉम सुपर या नावाने उपलब्ध आहे. तसेच तुमच्या पिकावरील बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कार्बन एंजिम 12% प्लस मँगोजम 63% WPU 25-30 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करायची आहे. मार्केटमध्ये साप या नावाने उपलब्ध आहे. तसेच तुमच्या सोयाबीनला फुलं वगैरे फळफांद्या वाढवण्यासाठी 25-30 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये टॉनिकची फवारणी करायची आहे. मार्केटमध्ये टाटा बहार, UPL मेकेरिना, सजेंटाचं इसबियम, ब्रोनविटा, फॅन्टेक प्लस या नावाने हे टॉनिक उपलब्ध आहे. तसेच तुमच्या पिकाची व्यवस्थित जास्त वाढ होत असेल, तर ती वाढ रोखण्यासाठी तुम्हाला PGR म्हणजे वाढरोधक संप्रेरक फवारणी करणं गरजेचं आहे. हे संप्रेरक फुलं लागायच्या अगोदर करणं गरजेचं आहे. हे 30 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करायची आहे. मार्केटमध्ये BSF लिओशिन
व घरडा केमिकल कंपनीचं चमत्कार या नावाने उपलब्ध आहे। तसेच तुमच्या सोयाबीन पिकाला जास्त फळफांद्या फुटाव्यात यासाठी 12-61-00 हा वॉटर सोल्युबल खताचा ग्रेड 60-70 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करायची आहे। अगोदर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे कॉन्टॅक्ट प्लस सिस्टेमॅटिक या प्रवर्गातील किंवा फक्त कॉन्टॅक्ट या प्रवर्गातील कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करायची आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपलं बोंद्रे ॲग्रीटेक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या। साईटला दिलेल्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून असेच शेतीविषयक व्हिडिओ तुम्हाला त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल फोनवर मिळत राहील। धन्यवाद।